फ्रेंड्स, सासू सुनेचा किचन कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत बालूशाही। बालूशाही हा एक मिठाईचा प्रकार आहे। डोनेटमध्ये वापरले जाणारे सर्व इन्ग्रेडियंट्स वापरून बालूशाही बनवली जाते, पण चवीला ती अतिशय वेगळी असते। पूर्ण भारतभर बालूशाही मिठाईच्या दुकानात मिळतेच व अतिशय चवीने खाल्ली जाते, पण मिठाईच्या दुकानात मिळते तितकी स्वादिष्ट व खुसखुशीत लेअर्स असलेली बालूशाही आपण घरच्या घरीच बनवली तर किती मजा येईल ना। बालूशाही बनवताना सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्व घटक, जसे की मैदा, तुपाचे मोहन, बेकिंग पावडर व खायचा सोडा, हे सर्व इन्ग्रेडियंट्स यांचे प्रमाण रेसिपीमध्ये दिल्याप्रमाणेच घ्यायचे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण घेतलेला आहे 5 ग्रॅम बेकिंग पावडर, 1/2 चमचा खायचा सोडा, 5 ते 6 विलायची फ्लेवरसाठी, विलायचीची आपण पावडर करून घेणार आहोत, आणि किसलेले बदाम, काजू आणि पिस्ते आपण घेतलेले आहेत, 1/2 किलो चाळून घेतलेला मैदा। इथे आपण साधारण 1/2 किलो म्हणजे 4 वाट्या साखर घेतलेली आहे, 150 ग्रॅम म्हणजे साधारण 1.5 वाटी तूप आपण पातळ करून घेणार आहोत, 50 ग्रॅम दही म्हणजे साधारण 1/2 वाटी दही। तूप आता आपण गॅसवर पातळ करून घेणार आहोत। थोडंसं केशर आपण पाण्यामध्ये साधारण 15 ते 20 मिनिट भिजवून घेतलेलं आहे। एका पसरट भांड्यामध्ये 1/2 किलो मैदा आपण चाळून घेतलेला आहे, आणि त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत साधारण 5 ग्रॅम बेकिंग पावडर, 1/2 चमचा म्हणजे साधारण 1 ग्रॅम बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा, चिमूटभर मीठ ॲड करायचं आहे, 50 ग्रॅम म्हणजे साधारण 1/2 वाटी दही ॲड केलेलं आहे, 150 ग्रॅम तूप जे आपण पातळ करून घेतलं होतं ते आपण ॲड करणार आहोत। आता या तुपाला पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊया। आता आपण याचा हलक्या हाताने मळून डो बनवून घेणार आहोत। पोळी भाकरीचं कणिक बनवताना आपण जसा जोर लावतो तसा या कणकेला जोर लावायचा नाही आहे। कमीत कमी पाणी वापरून याचा आपण छान असा डो बनवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपला मऊसर असा डो तयार झालेला आहे। अजिबात जोर न लावता हलक्या हाताने आपण हा मळून घेतलेला आहे। आपण याला साधारण 15 ते 20 मिनिट रेस्ट करायला ठेवणार आहोत, तोपर्यंत आपण दुसरी स्टेप करूया। आता गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे, आणि त्यामध्ये आपण 1/2 किलो साखर ॲड करतोय। साखर पूर्ण ॲड करून झाल्यानंतर आपण गॅस ऑन करणार आहोत, आणि जितक्या प्रमाणात आपण साखर घेतलेली आहे त्याच्या निम्म्या प्रमाणात आपण पाणी ॲड करणार आहोत। म्हणजे जर आपण 5.5 ते 6 वाट्या साखर घेतलेली असेल तर तुम्ही 3/3 वाटी पाणी वापरू शकता। एक तारीपेक्षा थोडासा कमी असा पाक आपण बनवून घेणार आहोत। या रेसिपीमध्ये तूप, पाणी, साखर सर्वच गोष्टींचं प्रमाण योग्य घेणं खूप गरजेचं आहे। मंद गॅसवर मधून हलवत आपण आता साखर विरघळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपली साखर विरघळायला लागलेली आहे, आणि आता त्याला छान उकळी फुटायला लागलेली आहे। उकळी फुटल्यानंतर आपण यामध्ये साधारण 5 ते 6 थेंब लिंबाचा रस ॲड केलेला आहे। साखर क्रिस्टलाइज किंवा स्फटिक स्वरूप होऊ नये म्हणून आपण लिंबाचा रस ॲड केलेला आहे। आता आपण जे केशर पाण्यात भिजवून ठेवलं होतं ना ते याच्यात ॲड करूया। याला मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपला पाक रेडी झालेला आहे। एक तारी पाकापेक्षा थोडा कमी असतो हा पाक। तुम्ही बघू शकता याला तार आलेली नाही आहे। आपला पाक एकदम परफेक्ट तयार झाला आहे। 15 मिनिट झालेले आहेत आणि आपला डो तयार आहे। तुम्ही बघू शकता आपण त्याला अशा प्रकारे केल्यावर त्याचे मध्ये धागे धागे दिसतात, त्याला अशा प्रकारे ओढून आपण लेअर्स करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपल्या डोचं खूप छान लेअरिंग झालेलं आहे, आणि आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत। बालूशाही आपण जेव्हा तळतो त्यानंतर ती फुगते, त्यामुळे साधारण या आकाराचे आपण गोळे बनवून घेणार आहोत। साधारण या आकाराचा आपण एक गोळा घेतला आहे, आणि तुम्ही बघू शकता आपण त्याला अशा प्रकारे 2 हातात घेऊन त्याचा चपटा गोळा करणार आहोत। चपटा गोळा बनवून झाल्यानंतर त्याला आपण मधोमध अशा प्रकारे गोल करून घेणार आहोत, म्हणजे तो छान तळला जातो आणि त्याला लेअर्सही छान येतात। अशा प्रकारे तुम्ही बालूशाही बनवून घेऊ शकता। आता आपण उरलेल्या बालूशाही बनवून घेऊया। तोपर्यंत आपण एका गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये बालूशाही टाकूया। तेल किंवा तूप तुम्ही दोन्हीपैकी काही वापरू शकता। ते जास्त थंड किंवा खूप गरम नसावं, मध्यम असायला हवं। आणि आता याला डिस्टर्ब करायचं नाही आहे। हलक्या हाताने कलर चेंज होईपर्यंत आपण त्याला छान तळून घेणार आहोत। एका साईडने आपली बालूशाही तळून झालेली आहे। तुम्ही बघू शकता ती खूप छान फुलली आणि त्याला लेअर्सही खूप छान सुटलेल्या आहेत। आता आपण त्याला दुसऱ्या साईडने तळून घेऊया।
साधारण 10 ते 15 मिनिटांनंतर आपले बालुशाही खूप छान प्रकारे तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता त्याचा कलरही चेंज झालेला आहे आणि त्या छान फुललेल्या आहेत. अशा प्रकारे आपण सगळे बनवलेले गोळे तळून घेणार आहोत. सर्व गोळे आता आपले तळून झालेले आहेत. तळलेली बालुशाही आता आपण थंड होऊ दिल्यानंतर त्याला आपण कोमट पाकामध्ये टाकणार आहोत. आता एक एक बालुशाही आपण अशा प्रकारे पाकात टाकणार आहोत. आणि त्याला एखाद्या चमच्याने किंवा उलथण्याने आपण अशा प्रकारे खाली दाबून घेणार आहोत, म्हणजे पाकामध्ये त्याला पूर्णपणे भिजवायचं आहे. आणि आता याला साधारण 15 ते 20 मिनिट आपण पाकामध्ये असंच भिजवून ठेवणार आहोत. 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता पाक बालुशाहीमध्ये खूप छान मुरलेला आहे आणि आपली बालुशाही रेडी आहे. आता आपण तिला सर्व करूया. एकदम परफेक्ट अशी बालुशाही आपली तयार झालेली आहे. या रेसिपीत वापरलेल्या पदार्थांचं योग्य प्रमाण जर तुम्ही घेतलं तर तुमचीही बालुशाही अशीच बनेल. बालुशाहीला डेकोरेट करण्यासाठी आपण इथं वापरलेले आहेत किसलेले ड्रायफ्रुट्स. स्पेशली पिस्त्यांच्या कलरनी आहे ना आपली बालुशाही अजूनच छान दिसतीय. तुम्ही बघू शकता आपली बालुशाही किती छान सॉफ्ट झाली आणि त्याला लेअर्सही खूप छान सुटलेले. तर तुम्हाला आमची आजची रेसिपी कशी वाटली? आवडली ना? मग आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील किंवा तुम्हाला कुठली नवीन रेसिपी हवी असेल तर आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. थँक्यू.